मराठी उत्सव नात्यांचा नॉमिनेशन सोहळ्यात तर रेड कार्पेटवर कोण आली आहे बघा, रेड कार्पेटवर रेड हॉट बनून आली आहे वच्ची, तुमच्या सगळ्यांची आवडती, म्हणजे कोकणात शूट आणि आज मुंबईमध्ये पुरस्कार, त्यात हा लुक काय म्हणजे ही सगळी कमाल? काय म्हणजे ना, जो बघतो समोर तो म्हणतो समोरून गेला, आता तुझंही तसंच झालं की नाही, ही बाबा वच्ची गेली, सेम की बाबा ही वच्ची आहे का असं. पण ते कोकणातलं कॅरेक्टर प्ले करते मी वच्चीचं, आणि मला खूप छान वाटतं. जरी मी ऑफस्क्रीन खूप वेगळी असली तरी मला खूप मजा येते आणि लोकांचं प्रेम मिळत आहे भरभरून. मी म्हणजे आम्ही मालिकेत बघतो ती साडी, ते मस्त लाल कुंकू आणि ती प्रेक्षकांना आवडणारी कडक भाषा, म्हणजे या भूमिकेमध्ये मोल्ड होताना किती मेहनत घ्यावी लागली, कारण मला जरा त्याच भाषेत ऐकायला. येस येस, मला खूप मेहनत घेऊची लागली. मला जेव्हा ऑडिशनात बोलवले आणि गोरेगावात उत्तरान, तर सोमिल क्रिएशनचे आपले सुनील भोसले सर, त्यांनी मला सांगितले आणि बघ रात्रीस खेळ चालेची दुसरा सीझन असा, आणि ह्याच्यामध्ये तुका एक अशी भूमिका करूची जी अन्नाच्या बरोबर टफ फाईट असणारा, त्याका तुका टफ देऊची लागत. या इंग्लिश शब्द झाला टफ, त्याका मला माहीत नाही मालवणी काय बोलता, पण त्याका म्हणजे तुका असं ठसन वगैरे देऊची लागत, भांडण करूची लागत, असा सारखा करूचा लागत. तर म्हटलं ठीक आहे ऑडिशन घेऊन बघूया. घेऊन बघितल्याने ऑडिशन सिलेक्शन झाले, मग लुक टेस्ट झाल्या. ती लुक टेस्ट झाल्या, तीन चार लुक टेस्टमधून हे लुक आत्ता जे आपण पाहतोय झी मराठी, आपण जे पाहत आहो रात्रीस खेळ चालेचा वच्चीचा लुक, तर फायनल झाला. मग हे पहिले दोन महिने ना माका खूप त्रास झालो, ही भाषा अगदीच आत्मसात करू तसा म्हणू गेलंच ना, तर मी आजोळाची कोकणातलीच असे, मी सासरची सॉरी माहेरची पण मी कोकणातलीच असे, पण माझा मूळ घर सासरला साताऱ्यात असा पाटणात, पण आमचे देव मूळ घरातले वैभववाडी कसं, त्यामुळे माका तसा काही एवढा त्रास झाला नाही. पण ते फ्लुएन्सीमध्ये येण्यासाठी आणि ती भाषा आणि ती वच्ची कॅरेक्टरमध्ये येण्यासाठी मला खूप वेळ गेला. आपले राजू सर, आपले प्रल्हाद कुडतरकर लेखक, आपले उत्तरा इवन, म्हणजे पहिल्या 15 दिवसात किंवा 1 महिन्यात मला वच्ची भेटली नव्हती फ्रँकली स्पीकिंग, पण जेव्हा ती भेटली तर तिने मला संजीवनीला अजून सोडलेलं नाही, रादर सिरियल संपेपर्यंत ती मला सोडणार नाही. पण वच्ची तुझं म्हणजे संजीवनी ते तुझं कॅरेक्टर असं आहे की तुझा जितका राग येतो प्रेक्षकांना जेव्हा तू काहीतरी काड्या करतेस तेव्हा, पण तितकीच तुझी दयाही येते जेव्हा तुझ्याबद्दल काहीतरी घडतं तेव्हा. आता इतकं एक वेगळं फॅन तू तयार केलं आहेस ताई, म्हणजे काय वाटतं आता जेव्हा तू तुझ्या फॅन्सकडे? अगदी म्हणजे ना अनएक्सपेक्टेड होतं अगं, डान्स एवढा फेमस होणं हे इट्स व्हेरी अनएक्सपेक्टेड. कॉज मी माझ्या आजांना काकांना काकींना वगैरे गावात ना नाचताना पाहिलंय, पण ते इतकं फंटास्टिक नाही, ते म्हणजे असं असं वगैरे असतं, आणि त्यात ते माझे ॲडिशन्स आहेत बऱ्याच स्टेप्स, इट्स माय कॉपीराईट डान्स. सोशल मीडियावर तू बघितलं तू मीम पण ते फेमस झाले. अगदी 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 वच्ची डान्स म्हणजे एक ती पोज अशी असा ना, अन्ना वरतून बघतात आणि हैसन ह्या नाचता वच्ची, तर अन्ना बघतात तर मी पण तसंही देत आहे तर अन्नांका असा. पण मजा आली मला हे कॅरेक्टर करताना, मला एक वेगळं आयुष्य जगायला मिळालं, एक वेगळी ओळख मिळाली झी मराठीला मला, पहिल्याच पदार्पणात लोकांनी एवढं भरभरून प्रेम दिलं. आणि वच्ची डान्स म्हणजे आता लहान मुलांच्या तोंडात पण अगदी भेटली तरी काय काय लोक माका हे आजे डान्स करून दाखव ना, म्हणजे लोकांना मी आजी पण वाटते, पण समोर पाहिल्यानंतर ते म्हणत नाही ही आजी आहे का किंवा असं होतं ही वच्ची आहे असं होतं, आणि मस्त वाटतं मला, खूप भारी वाटतं, एक नंबर. कोकणात तुम्ही शूट करता आणि इतके सगळेजण एकत्र मिळून तुम्ही तिकडे असता, कसं असतं सेटवरचं वातावरण? म्हणजे ऑनस्क्रीन आम्ही बघतो की 36 आकडा एकदम, बॅकस्टेज कसं असतं? अन्ना इज माय रिअल फ्रेंड, अजिबातच नाही 63 आहे उलटा, म्हणजे ही इज व्हेरी गुड ॲज अ ह्युमन बिईंग, आणि खूप छान आमचं बॉन्डिंग आहे अण्णांचं. ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन ते सिनियर आर्टिस्ट आहेत खूप माझ्यापेक्षा, 25 वर्ष इंडस्ट्रीत आहेत. मी आत्ता आत्ता येऊ पडले इथे, मी स्ट्रगल करून करून आले, एक सामान्य घरातली मी मुलगी 10x10 रूममध्ये राहून स्ट्रगल करत करत इथपर्यंत आले. अण्णांचा मला जेव्हा आमचा सीन असतात अण्णांचे आणि माझे, तेव्हा त्यांचं मला असं बोलणं असतं नेहमी की संजीवनी असं असं आहे, आणि फ्रँकली स्पीकिंग ना टेक्निकल नॉलेज त्यांना माझ्यापेक्षा रादर खूपच आहे. मी खूप नवखी असल्याने मला खूप शिकता शिकता, पण आत्ता मस्त वाटतं मला, असं वाटतं मला आता काहीतरी मिळालं आहे आणि मी ते प्रयत्न करते आणखीन छान करण्याचा. आणि अण्णा मी बोलले ना तुला, अण्णा माझे मित्र आहेत खूप छान, म्हणजे ऑफस्क्रीन आय लाईक हिम व्हेरी मच. तू इतकं भरभरून बोलते आहेस, मला असं वाटतं जरा या इंटरव्ह्यूचा शेवट एक वच्ची डान्सच्या पोजने करूयात का आपण? चला वच्ची डान्स एक्सक्लुसिव्ह, चलो 1 2 3 गो. बात आहे, थँक्यू सो मच, थँक्यू सो, चल चल बाय, थँक्यू.